ॲक्टिवमन चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज अतिशय उपयुक्त अशी भाजी बनवणार आहे कधी भाजीला काही नसेल तर आपण नेहमी टोमॅटोची चटणी बनवून ठेवतो कारण ती एक दिवस दोन दिवस टिकणारी असते प्रवासात चाललो तरी पण बनवतो आता याच चटणीमध्ये थोडासा मी बदल केलेला आहे मी यामध्ये बीट घालणार आहे आता तुम्ही म्हणाल बीट आणि टोमॅटोची चटणी वेग वेगवेगळी आहे का तर असं काही नाही दोन्ही एकत्रच मी बनवणार आहे बीट पण त्यामध्ये मी ॲड करणार आहे बीटामुळे खूप रंग छान येतो आणि खूप कमी साहित्य लसूण हिरवी मिरची कोथंबीर आणि एक एक वाटी शेंगदाणे लागणार आहेत त्याला आता तुम्ही साहित्य तर बघितलं तर मी बीट कच्चाच घेतलेला आहे तो सोलून घ्यायचा असा वरून आपण बीट सोलून घेतल्यानंतर व्याच्या साली काढून घ्यायच्या आणि त्याचे दोन तुकडे करून घ्यायचे बीटाचे मोठा बीट असल्यामुळं तो वरून मी सोलून घेतला बटाट्यासारखा आणि त्याचे दोन भाग करून घेतले आणि मी मध्यम आकाराचे तुकडे करून घेतले कांद्याचे आणि टोमॅटोचे असे जाडसरच कट करायचं जास्त बारीक नाही आता मी वाटण पण करून घेते हिरवी मिरची कोथंबीर लसूण आणि कढीपत्ता पण मी त्यामध्ये थोडासा टाकणार आहे आता वाटण करताना दोन चोरंबे त्यामध्ये घालून मीठ घालून दोन चमचे मी वाटण करून घेतलं आता फोडणी तयार करून घेऊ फोडणी तयार करून घ्यायची आपली नेहमीसारखीच आता यामध्ये आपण मोहरी आणि जिरं दोन्ही एकत्र तडतड करून घेणार आहे असं मी आता फोडणी फोडणी आपली तयार झालेली आता कढीपत्ता पण वरून घालून घ्यायचा ह्याच्यामध्ये आता आपण कडीपत्ता तडतड करून घेतला की झालं आता कांदा भाजून घ्यायचा यामध्येच या फोडणी सकडं फोडणीमध्ये कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा चांगला भाजत आहे आता तोपर्यंत आपण काय करायचं वाटण काढून घेतलेलं आहे इकडं आता आपण वाटण झालेलं आपलं वाटणमध्ये भागी टाकून घ्यायचं असं वाटण मिरचीचं चांगलं चा मध्यभागी असं तेलावरती भाजून घ्यायचं नंतर आता ते, ते कांद्याबरोबर पण भाजणारच आहे आपलं तिखट मिरचीचं असल्यामुळं थोडंसं मध्यभागी तेलात टाकलं ना आता कांद्याचंही तेल त्याला लागणार आहे का सर्व मिक्स करून असं भाजून घ्यायचं आणि प्रथम पहिल्यांदा आपण बीट घालून घ्यायचं आहे बीटाचे असे मध्यम आकाराचे मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि हळद घालायची आणि थोडीशी मी वरून कोथंबीर घातलेली थोडीशी चिरलेली कोथंबीर आणि शेवटाला वरून मी टोमॅटो टाकलेले ते टोमॅटो मिक्स नाही केले मी वरून तसेच ठेवले कारण टोमॅटोचं पाणी आतमध्ये त्या बिटामध्ये खालच्या भागाकडे जात आहे आता पूर्ण टोमॅटो खालीवर नाही करून घ्यायचं असं थोडं थोडं त्याचं हलवून घ्यायचं साईडचं म्हणजे खाली काही चिटकलं नाही ना ते बघायचं आपण खाली फक्त टोमॅटोचं पाणी गेलं पाहिजे एवढीच काळजी घ्यायची आपण जास्त असं खालीवर करायचं नाही आता पहिल्यांदा आता दुसऱ्या वेळेस एकदा चेक करूया आपण लीड लावून चांगली वाफ आलेली आहे आता बघूया थोडंसं पाणी पण कमी झालं आहे आपलं बऱ्यापैकी आता सिजत आलेलं आहे टोमॅटो पण आपला वाफेमध्ये दुसरं पाणी घालायची काही गरज नाही आहे आता टोमॅटो चांगला मऊ पडायला लागलेला आहे आपला आणि बघा आता खालून जसं खालचा भागवर गेल तसं कलर पण छान येतो बिटामुळं पण कलर येतो आणि टोमॅटो तर लाल होतेच आपल्या अगोदरचे आता वास पण छान येऊ लागलेला आहे बघा तर आता जास्त मसाले नाहीत काही नाहीत पण ही चटणी तुम्ही फ्रीजच्या बाहेर आणि फ्रीजमध्ये ठेवली तर एक चार दिवस टिकते आणि फ्रीजच्या बाहेर दोन दिवस राहते अशी ही फार उपयुक्त चटणी आता मी शेंगदाणे असे मी उकळीमध्ये ठेचून घेतलेले आहेत जसं जाडसर कूट बनवलेलं आहे तुम्ही मिक्सरलाही बनवू शकता आता मी तसं जाडसर कुठ केलेलं आहे हा शेवटी ॲड केलेलं आहे मी अगोदर नाही केलेलं आहे मी कारण त्या पाण्यामध्ये मला बीट चांगला शिजवून घ्यायचा होता टोमॅटोच्या पाण्यामध्येच त्यामुळे बघा तुम्ही बिटाची चटणी खाताय असं वाटणार नाही खाताना तुम्हाला कारण पोरं फार वाकडं तोंड करतात बिटाची चटणी खायला त्यामुळे अशी सर्वांसाठीच केली तरी यात बीट कुठं आहे हे कुणालाही काही कळत नाही आणि कळाला तरी त्याची चव अगदी टोमॅटोने घेतलेली असते बीट कमीच घातलेलं आहे आपण एवढा काही टोमॅटो एवढा बीट नाही आहे एक किलोला पावशेर बीट वापरायचा आपण अडीचशे ग्रॅम या प्रमाणात केलं किंवा तुम्हाला आवडेल तेवढा तुम्ही थोडाफार जरी घातला तरी चालेल पण खिसून नका घालू असे तुकडे करून घाला आणि वरून मी थोडीशी अर्धी कोथंबीर ठेवली होती कट करून ती पण आता यामध्ये टाकून कोथंबीर कमी घालू नका कारण सुद्धा एक स्वाद येतो कोळी हिरवी कोथंबीर घातली ना खूप चांगलं चटणीला एक चव येते कोथंबीरची सुद्धा आता झाली आपली तयार आहे आता बघा दोन चमचे मीठसुद्धा बरोबर होणार आहे ह्याला मी वाटणामध्ये घातलं होतं मिरचीच्या तुम्हाला दाखवायचं ते स्किप झालेलं आहे माझं आता शेवटाला दाण्याचं कूट मिक्स करून एक वाप आणायची आपण झाली आपली तयार चटणी तयार आहे एक वीस मिनिटाची मेहनत घ्यावी लागते हिला बनवण्यासाठी आता बघा आपण खूप छान आपला स्वाद पण येतो आता बघा सर्विंग डिशमध्ये मी काढते आता हिला आता बघा हे अशी स्टोअर करून तुम्ही डब्यामध्ये भरूनही ठेवू शकता प्रवासाला जातानाही तुम्ही किंवा टिफिनच्या डब्यामध्ये दोन दिवस वापरू शकता किंवा घरीसुद्धा बनवून ठेवू हो शकता भाकरी चपातीबरोबर तुम्ही ही चटणी खाऊ शकता खूप छान झालेली आहे चटणी आपली आणि बघा तेल पण प्रमाणातच घालायचं जास्तही नाही होत तेल काही नाही आणि दुसरं पाणी नसल्यामुळं खूप छान चव येते सर्व भाज्या मिक्स होतात एकसारख्या आणि कांदा आणि टोमॅटोमुळं बिटाला खूप छान चव येते बघा आता वरून फक्त कोथंबिरीची गार्निशिंग करत आहे मी अशा प्रकारे तुम्ही ही चटणी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद